शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिकांवरती फवारणी करण्याची योग्य पद्धत कोणती आहे याच्याबद्दल सविस्तरमध्ये माहिती देणार आहे। हा मुद्दा आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचं कारण हे की शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपल्या पिकांवरती कीड, रोग किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस आपल्याला गरज पडते ती फवारणी घेण्याची। परंतु बऱ्याचदा माझ्या अशा निदर्शनास येतं की बरेच शेतकरी फवारणीच्या योग्य पद्धतीचा अवलंब करत नाहीत। म्हणजेच काय करतात ते, पाणी कधीही तपासून बघत नाहीत, वेगवेगळ्या फवारणीसाठी एकाच पंपाचा वापर करतात, फवारणीची वेळ असेल, फवारणीची पद्धत असेल, फवारणीचा मार्ग असेल, फवारणी करताना वातावरण कसं असावं, जमिनीमधली काय अवस्था असली पाहिजे किंवा पिकांच्या वाढीनुसार कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावानुसार आपल्याला फवारणीमध्ये कोणकोणते बदल करणे आवश्यक आहे हे शेतकऱ्याला माहीतच नाही। मग परिणामी होतं काय, तर त्या फवारणीचे म्हणावे तितकेसे रिझल्ट तुम्हाला मिळत नाही। बाजारामधून तुम्ही वेगवेगळी महागडी कीटकनाशकं, बुरशीनाशकं किंवा टॉनिक आणता आणि थोड्याशा चुकीमुळे त्यांचे रिझल्ट आपल्याला तेवढेसे मिळत नाहीत। मग आपण म्हणतो की बाबा अमुक अमुक औषध हे बरोबर नाही किंवा त्याचे रिझल्ट नाही, परंतु ते तसं नसतं। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस एखादी कंपनी एखादं औषध तयार करते त्यावेळेस ते हजारो वेळा त्यावरती रिसर्च केलेला असतो, त्याचे वेगवेगळे ट्रायल्स घेतलेले असतात की बाबा हे औषध योग्य पद्धतीने काम करतं का नाही। मग दोष जर त्याच्यात नसेल तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्या काही गोष्टी आपल्या पिकांवरती करतो किंवा त्या करताना ज्या पद्धतीचा अवलंब करतो कदाचित त्या चुकीच्या असू शकतात। मी सर्व शेतकऱ्यांना चुकीचं म्हणत नाही, परंतु कदाचित आपल्याला त्याच्यामध्ये आता थोडेसे बदल करणे आवश्यक आहे आणि थोड्याशा सुधारित पद्धतीने त्या जर गोष्टी आपण केल्या तर नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्याचे फरक तुमच्या पिकांवरती आणि पिकांच्या वाढीवरती दिसणार आहेत। चला तर मग वेळ न घालवता आजच्या विषयाला सुरू करूया। हा व्हिडिओ संपूर्ण पहा, प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओच्या शेवटी हा व्हिडिओ लाईक्स, कमेंट, शेअर करा आणि अजून देखील तुम्ही भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर शेतकऱ्यांना देखील सांगा। चला तर सुरू करूया। याच्यामध्ये पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंपाची निवड। होय शेतकरी मित्रांनो, फवारणी करताना आपल्याला किती लिटरचा पंपाची आवश्यकता आहे आणि कोणत्या पंपाची आवश्यकता आहे, म्हणजे हात पंपाची ज्याला आपण नॅपसॅक स्प्रेअर म्हणतो किंवा पॉवर पंपाची आवश्यकता आहे ते तपासणं गरजेचं आहे। आता तुम्ही कसं ठरवाल, तुमच्याकडे क्षेत्र किती आहे त्याच्यानुसार तुम्ही ठरवा की किती लिटरचा तुम्हाला पंप घ्यायचा आहे, त्याच्यानुसार तुम्हाला पंपांची मात्रा वाढवावी लागेल। दुसरी गोष्ट काय आहे की आपल्या पिकाची अवस्था कोणती आहे आणि त्याची वाढ कोणती आहे। जर लागवडीनंतर सुरुवातीची अवस्था असेल, दोन ओळीमधील अंतर तसंच असेल म्हणजे ते अजून झाकून गेलेलं नसेल, जर पिकांची वाढ कमी आहे, रोप छोटा आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, नॅपसॅक म्हणजे हातपंपाचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये थोडं औषध पडणार आहे आणि त्याला आपण कंट्रोल करू शकणार आहोत। जर पीक मोठं असेल, दोन ओळीमधील जर तुम्हाला अंतर त्या ठिकाणी झाकून गेलेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करा, पॉवर पंपाचा वापर करा जेणेकरून तुमचं औषध त्या ठिकाणी वाया जाणार नाही। फवारणीसाठी पंप वापरताना कधीही तो आपल्याला चांगला निर्म्याच्या पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि उन्हामध्ये त्याला काय करायचं आहे, अर्धा ते पाऊण तास वाळवायचा आहे, कारण त्याच्यामध्ये पाठीमागच्या फवारणीचे कोणतेही अवशेष राहणार नाहीत आणि जेणेकरून त्याची स्कॉर्चिंग आपल्या पिकांवरती येणार नाही। फवारणीपूर्वी जर पॉवर पंप असेल तर त्याची बॅटरीची चार्जिंग चेक करून घ्या, त्याच्यानंतर जो नोजल त्याचे काही होल्स जर ब्लॉक तर नाहीत ना हे देखील चेक करून घ्या, नोजल प्रॉपरपणे पाणी फेकत आहे हे देखील तपासून घ्या। जर तुम्ही पिकांवरती कीटकनाशकांशी आणि बुरशीनाशकांची फवारणी करत असाल तर तुम्हाला पंपाचा नोजल हा हॉलो कोन नोजल वापरायचा आहे आणि जर तुम्ही तणनाशकांची फवारणी करत असाल तर तुम्हाला फ्लॅट फॅन नोजलचा वापर करायचा आहे तुमच्या फवारणी पंपासाठी। फवारणी करताना शेतकरी मित्रांनो, वाऱ्याची दिशा आणि वेग खूप महत्त्वाचा आहे। वाऱ्याच्या दिशेने म्हणजे त्या दिशेने वारा असेल तर आपण या दिशेने फवारणी करत जावी, उलट्या दिशेने फवारणी करू नये आणि वाऱ्याचा वेग जर ताशी 5 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर फवारणी करणे टाळावे। फवारणी करताना पिकाचे पान किंवा पीक किंवा रोप आणि आपला फवारणीचा नोजल याच्यामध्ये आपल्याला 6 ते 7 इंचाचा गॅप ठेवायचा आहे। अतिशय चिटकून फवारणी करू नका, जर तुम्ही 6 ते 7 इंचावरनं फवारणी केली तर जास्तीत जास्त कव्हरेज तुम्हाला फवारणीचे मिळणार आहे। फवारणी केल्यानंतर कमीत कमी शेतकरी मित्रांनो 5 ते 6 घंटे त्या ठिकाणी पाऊस पडू नये याची खात्री घ्यावी। जर ढगाळ वातावरण येणार असेल, एखाद्या तुम्ही ॲपमध्ये तपासू शकता, जसं की भारत ॲग्री तुम्हाला पुढच्या 3 दिवसाचं हवामान अपडेट देते, तिथं तपासून तुम्ही ठरवू शकता की फवारणी घ्यायची का नाही। जर फवारणीनंतर 5 ते 6 तासानंतर पाऊस येणार नसेल तरच फवारणी घ्या।
आता बऱ्याच वेळा काय होतं की धोधो पाऊस येत नाही परंतु हलक्याशा सरी बरसतात, हे तुम्हाला ॲपमध्ये देखील कळतं. अशा वेळेस जर फवारणी घेणं अति गरजेचं असेल तर तुम्ही आपल्या फवारणी द्रावणामध्ये स्टिकरचा अवश्य वापर करावा, जेणेकरून ते आपलं फवारणीचं द्रावण पानावरती चांगल्या प्रकारे चिकटून राहील आणि कोणत्याही छोट्याशा पावसामुळे तो धुवून जाणार नाही. कधीही आपल्याला कडक उन्हामध्ये फवारणी घ्यायची नाही, कारण अशा वेळी काय होतं की झाड आपलं थोडंसं स्ट्रेसमध्ये असतं, कीटकनाशकांच्या बुरशीनाशकांच्या फवारणी यावेळी टाळाव्या. तसंच काय होतं की फवारणी करताना आपण जर खूप लांबून फवारा केला तर कडक उन्हामध्ये पानावरती औषध पडण्या अगोदरच त्याचं विघटन होण्याची दाट शक्यता असते. मी तर तुम्हाला सांगेन की कोणतीही फवारणी तुम्ही कडक उन्हामध्ये घेऊ नका, फवारणी सकाळी 11 आत किंवा सायंकाळी 4-5 नंतर घ्यावी. याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपले कीटकनाशकं असतील, बुरशीनाशकं असतील, यांच्या मिश्रणाचा क्रम कसा असला पाहिजे. आता हे कशावरती अवलंबून आहे, ते कीटकनाशक किंवा ते बुरशीनाशक कोणत्या फॉर्ममध्ये तयार झालेलं आहे याच्यावरती आहे. थोडंसं टेक्निकल आहे तरी देखील मी तुम्हाला सांगतो. याच्या टेक्निकल गोष्टी सर्व तुमच्या त्या कीटकनाशकाच्या बुरशीनाशकाच्या पुड्यावरती म्हणजे पाऊचवरती किंवा बाटलीवरती नोंदवलेल्या असतात. तरी देखील आपल्याला काय करायचं आहे, सर्वात अगोदर तुमचा पंप असेल किंवा 1-2 लिटरचा बॅरल असेल, मी तर तुम्हाला रेकमेंड करतो की आवश्यकतेनुसार पंपामध्येच औषध करा. एकदम बॅरल भरून ठेवू नका, कारण तो बॅरल पुन्हा 4-5 आपल्याला पुढं वापरावा लागतो आणि हळूहळू त्याच्यामध्ये काही विघटन होऊन वेगळ्या गोष्टी होण्याची शक्यता असते, बऱ्या अंशी, जास्त अंशी नाही, छोट्याशा अंशी. तर काय करा, गरजेनुसार पंपापुरतं म्हणजे 15 लिटर पाण्याचंच औषध करा. अगोदर काय करायचं आहे, अर्धा पंप आपल्याला पाण्यानं भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्या पंपामध्ये आपल्याला बुकटीत स्वरूपात असलेली कीटकनाशके किंवा बुरशीनाशक असेल ते टाकायचं आहे, किंवा एखादं टॉली ज्याची बुकटी आहे ते सर्वात अगोदर टाका, म्हणजे जे WP फॉर्म्युलेशनमध्ये आहे ते अगोदर टाका. त्याच्यानंतर पाण्यात मिसळणारे दाणेदार ग्रॅन्युल्स, त्याला काय म्हणतो आपण WG वोटेबल ग्रॅन्युल्स, जे आहेत ते दुसऱ्या नंबरवरती टाकायचं आहे. त्यानंतर तेलात मिसळणारे हे आपल्याला तिसऱ्या नंबरवरती, म्हणजे ज्याच्या पुढे OD लिहिलेलं आहे त्या तिसऱ्या नंबरवरती टाकायचं आहे. पाण्यात वाहणारे कोरडे ज्याला आपण DFL हे फॉर्म्युलेशन म्हणतो ते आपल्याला त्यानंतर टाकायचं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला पाण्यात वाहणारे ओले म्हणजे FL फॉर्म्युलेशनचे टाकायचे आहे आणि याच्यानंतर सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट म्हणजे SC फॉर्म्युलेशन असलेलं जे काही औषध आहे ते मिसळायचं आहे. मग आपल्याला पाण्यात प्रवाही म्हणजे EC फॉर्म्युलेशन असलेलं औषध त्याच्यामध्ये मिसळायचं आहे. आता मी क्रम सांगितलेला आहे, आता आपलं औषध कोणत्या क्रममध्ये बसतं आहे त्याच्यानुसार त्याची क्रमवार ठरवायची आहे. सर्वात अगोदर WP, 2 WG, 3 OD, 4 DFL, 5 FL आणि 6 SC तसेच 7 EC फॉर्म्युलेशन असलेलं औषध क्रमाक्रमानं मिसळायचं आहे. 7 औषध एकत्र करायची नाहीत, गफलत करू नका. याचा औषधाच्या फॉर्म्सनुसार म्हणजे कोणत्या फॉर्ममधलं ते औषध आहे त्याच्यानुसार मी क्रमवारी सांगितलेली आहे. आणि यानंतर सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे SL म्हणजे सोल्युबल लिक्विड, जे तुमच्याकडे असेल ते त्याच्यामध्ये मिसळा. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे स्टिकर, जे काही स्प्रेडर ॲक्टिवेटर असतात, ॲडजिवंट असतात, ते सर्वात शेवटी. अशा क्रमाक्रमाने तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं द्रावण एका पंपापुरतं बनवायचं आहे. आता तुमच्या मनामध्ये शेतकरी मित्रांनो प्रश्न आला असेल की किती एकूण आपल्याला घटक एकमेकात मिसळायचे आहे. आता हे प्रत्येक फवारणीच्या घटकांवरती वेगवेगळं अवलंबून आहे. बरेच खतांचं वेगवेगळं मिश्रण आहे, म्हणजे काही खतं एकमेकात चालतात, काही चालत नाहीत. बऱ्याच कीटकनाशकांचं किंवा बुरशीनाशकांचं देखील आहे. आता खतांबद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जर आपण औषधांचं पाहिलं तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक बाटलीवरती त्या ठिकाणी लिहिलेलं असतं, लेबल क्लेम असतं की ते औषध कशाबरोबर सुसंगत आहे, म्हणजे कॉम्पॅटेबल आहे किंवा नाही, बरोबर. तर ते ठरवून आपल्याला काय करायचं आहे, त्याचं मिश्रण करायचं आहे. जर तुम्ही कीटकनाशकांची बुरशीनाशकांची फवारणी घेत असाल तर आपल्याला व्यवस्थित आपलं सुरक्षित अंग ठेवून फवारणी करायची आहे. म्हणजे कमीत कमी, आता मी म्हणत नाही की तुम्हाला पूर्ण सूट घाला, कमीत कमी आपल्याला काय करायचं आहे, चष्म्याचा वापर करायचा आहे, मास्कचा वापर करायचा आहे. मिश्रण केल्यानंतर साबणाने चांगल्या आणि फवारणी केल्यानंतर साबणाने चांगले हात पाय आणि तोंड आपल्याला धुवून घ्यायचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की कीटकनाशकांच्या बुरशीनाशकांच्या फवारण्या करताना कधीही आपल्याला तंबाखू असेल किंवा गुटखा असेल या अंमली पदार्थाचं त्या ठिकाणी सेवन करणं टाळायचं आहे. आणि त्या ठिकाणी अल्कोहोलसारख्या गोष्टी म्हणजे दारूसारख्या गोष्टी तर बिलकुल घेऊ नका.
चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ होता शेतकरी हितार्थ। हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक्स कमेंट्स शेअर करा आणि माझी मनापासून विनंती आहे, अजून देखील तुम्ही भारत अग्री मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर एकदा सबस्क्राइब करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना देखील सांगा। लवकरच आपण भारत अग्री मराठी यूट्यूब चॅनलवरती 1,00,000 सबस्क्राइबरचा टप्पा पूर्ण करत आहोत, ते देखील फक्त तुमच्या पाठिंब्यामुळे। धन्यवाद।